तलासरी तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने 5 जागांवर विजय मिळवला, तर भारतीय जनता पक्षाला 3 जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत माकपने भाजपच्या ताब्यातील उधवा करजगाव या ग्रामपंचायती आपल्याकडे खेचून घेतल्या, तर माकपच्या ताब्यातील व्यवजी ग्रामपंचायत भाजपने जिंकली. उपलाट ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना शिंदे गटाने 4 जागा जिंकल्या. विजयानंतर विजयी उमेदवारांसह समर्थकांनी जल्लोषच केला. खरं म्हणजे तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत कवाडा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी माकपचे दर्शना बोधले, करजगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी माकपचे संगीता धोडदे, उधवा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी माकपचे निर्मला फरले, कुरजे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी माकपचे विजय भोये, उपलाट ग्रामपंचायतच्या सरपंचपदी माकपचे प्रवीण बामनिया, गिरगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाजपचे लक्ष्मण गोरखना, धिमणिया ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपचे धर्मेश अंधेर, व्यवजी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाजपचे संजय इबाड हे निवडून आले आहेत. खरं म्हणजे तलासरी तालुक्यातील उधवा ग्रामपंचायतवर सर्वांचे लक्ष लागले होते. सत्ताधारी भाजपला धक्का देत माकपच्या निर्मला फरले यांनी तब्बल 1185 विक्रमी मतांनी विजय मिळवला. माकपच्या सर्व लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी विशेष करून युवा नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य यांचा या विजयात सिंहाचा वाटा होता. आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.